पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात PFI या संघटनेच्या कार्यकर्त्यांचा एक व्हिडिओ शनिवारी व्हायरल झाला. यात PFIच्या समर्थकांनी पुण्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचं ANI या वृत्तसंस्थेनं एक ट्विट करत म्हटलंय. PFI या संघटनेवर स्टुडंट इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडिया या कट्टरवादी संघटनेची दुसरी कॉपी असल्याचा आरोप होतोय. याच संघटनेच्या 40 अधिक नेत्यांना कार्यकर्त्यांना गेल्या 2 देशभरात अटक करण्यात आली आहे. त्याविरोधात पुण्यात निदर्शनं करतानाचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र पसरल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तो व्हिडिओ ट्विट करत शिवरायांच्या भूमीत असले प्रकार अजिबात सहन केले जाणार नाहीत अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घोषणा देणाऱ्यांवर माध्यमांशी बोलताना पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही, त्यांच्यावर कारवाई करू अशी प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तान जिंदाबादची घोषणा महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये कोणी जर देणार असेल तर त्याला सोडणार नाही, त्याच्यावर कारवाई करू, कुठे असेल तिथनं शोधून काढून त्यांच्यावर कारवाई करू. एवढंच नाही तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सुद्धा एक ट्विट केलंय. ते म्हणतात, NIN छापे घातले आणि PFIच्या अधिकाऱ्यांना अटक केली म्हणून पुण्यात या संघटनेच्या अधिकाऱ्यांनी अल्लाहू अकबर पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. ही अटक कशासाठी झाली तर दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणं, त्यांचं प्रशिक्षण भरवणं या गंभीर आरोपांखाली, थोडक्यात देशद्रोही कृत्यांसाठी. तरीही या देशद्रोह्यांचं समर्थन करत जर या PFIच्या कार्यकर्त्यांना त्यांचा धर्म आणि पाकिस्तान आठवत असेल तर तुमचा धर्म आणि पाकिस्तानात चालते व्हा, ही थेर आमच्या देशात चालणार नाही, असं म्हणत त्यांनी एक पत्र प्रकाशित केलंय. आज शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे तळेगाव मध्ये होते. दरम्यान त्यांनीही या घटनेचा निषेध व्यक्त केलाय. मला वाटतं तातडीने कारवाई झाली पाहिजे, लगेच कारवाई झाली पाहिजे. एक महत्वाची गोष्ट अशी आहे की गेल्या 2.5 वर्षात कधी याची हिंमत अशी झाली नव्हती. एकंदरच आपण बघताय की कायदा सुव्यवस्था असेल किंवा उद्योग जगत असेल, महाराष्ट्रात एकदमच हालत खराब झालेली आहे, बिकट झालेली आहे. या बाबतीत पुणे पोलिसांकडून अजूनही अधिकृत स्पष्टीकरण आलेलं नाहीये. BBC या व्हिडिओची स्वतंत्रपणे पुष्टी केलेली नाहीये. अधिक माहितीसाठी भेट द्या BBC मराठी .com ला.